दक्षिणेच्या भिंतीकडून आपण पुन्हा पूर्वेला आलोय. तर या गडाला 48 बुरुज आहे, त्यातला हा एक प्रसिद्ध बुरुज आहे. बऱ्याच कोल्हापूरकरांनी पाहिलेला नाही. बरोबर. नाव याचं काली बुरुज. आता हे काली नाव का पडलं? ज्यावेळी सिद्धिज्वरने वेढा टाकला, वेढा घट्टावळ चाललेला, महाराज अडचणीत होते, वेढा वेढा जवळ येत चालला, तसं राजांनी तोफा पेटवायचा आदेश दिला. तर या बुरुजावरची शुभ शकुनी तोफ होती राजांची, काली नावाची. काली नावाची ती तोफ ज्या गरजा लागली तेव्हा तसा तो वेढा लांब लांब गेला. बरोबर. आता ही तोफ कशी चालत होती आपल्याला वर बुरुजावर जाऊन पाहायला मिळत. म्हणजे तोफ आहे अजून? नाही. तिचे हे दिसतात अवशेष. लांब पल्ल्याची होती तोफ. हे करवंदीची फुलं बघा. बरोबर. सुगंध असतो. हा आलेत की थोडी छोटी 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 आहेत. करवंद सुगंध चांगला असतो. हे काय तर आपली डोंगरची महिना. बरोबर. डोंगरची महिना. मला वाटते कोण येत नसतील ना इकडे खायला. करून खायला येतात. मजा वेगळीच आहे. हो ते खायलाच पाहिजे. ते खायलाच पाहिजे. तर आपण आता पोहोचलोय कालीबुर्ज. हे पहा या गडाला बऱ्याच गडावरती हे पाहायला मिळत नाही, पण इथे पाहायला मिळतं पडकोट. पडकोट म्हणजे भिंतीच्या आत आणखी एक भिंत. कोट कोट भिंतीला कोट बी म्हणतात. ही पडकोट. बरोबर. म्हणजे या गडाला पूर्वेकडून हल्ले व्हायचे. मग संरक्षणासाठी हा पडकोट आहे. आणखी एक आतमध्ये भिंत आणि याला सलग 4-5 बुरुज. अच्छा. या बाजूला बुरुज जास्त पूर्वेकडून इकडून हल्ले व्हायचे. बरोबर. तर या गडाच्या बाजूला एक गड दिसतो समोर. तो बघा पावनगड. अच्छा. तो समोरचा. बरोबर. तो पावनगड. आपण थोड्या वेळ जाणार पावनगडावरती. तरी हे ठेवलेत व्यवस्थित. येता येईल. ही तोप फिरवायची जागा. करेक्ट. ही तोप अर्धवर्तुळाकार फिरते. बरोबर. कोणता कोणता इथे चाकरायचं तोफेच. बरोबर. त्याच्यावरती तोफ ठेवलेली असायची आणि ती अशी फिरायची. बरोबर. हा पडकोट दिसतो पा. बरोबर. म्हणजे भिंतीच्या आत भिंत असत आणि हे बुरुज आहेत पासून बोल. एका ठिकाणी 4-5 बुरुज आहेत. बरोबर. आता हा एक बुरुज, तो एक बुरुज, त्याच्या पुढे एक बुरुज आहे आणि पुढे हा एकदम लास्ट आहे काय तिकडं आणि याला पुढे बुरुज. हा इथं समोर एकच बुरुज आहे. ठीक. समोर जो हा जंगली भाग दिसतो त्याला मार्तंड म्हणतात. हा हा. तर सांगितलं जातं पुराण काळात मार्तंड ऋषी इथे येऊन थांबले होते. अच्छा. म्हणून मार्तंड मार्तंड नाव पडलेलं आहे. सध्या परिसरामध्ये वन्य प्राण्यांचं वावर चालू आहे. अच्छा. फॉरेस्ट रिझर्व ठेवला आहे तो. आता इथे गव्याचं वास्तव्य आहे. 25-30 गवे पाहायला मिळतात. मी मागच्या एकदा आलो होतो पन्हाळ्यावरनं, म्हणजे पोर्ले गावावरनं मी आलो होतो. मी चालत आलो होतो. मी प्लॅन केला होता की त्या गावातून डायरेक्ट इकडं मला पावनगडावरती यायचं होतं. मग मला ती वाट सापडली नाही. मी शेवटी विचार केला की आपण मेन रोडनंच पावनगडावरती जायचं. हो तेच की धबधबेवाडी. हा. बरोबर. जुन्या काहीचे लोक येत असणार असं. जर पन्हाळ्या सगळ्या सगळ्यांचे हा गाड्या असल्या ना. मला आज हे एक, आता मी जास्त गड फिरलेलं नाही, एक थोडीच मोजकीच गड फिरलं आहे. पण असं म्हणजे हे असं तोफ फिरवण्याची जागा जी आहे ती पाहिली नाही. असतील अजून भरपूर गडावरती. आणि बुरुज बुरुज हा मजबूत असतो. हा. बरोबर. ज्या गडाचे बुरुज भरपूर मजबूत तो गड मजबूत. बरोबर. बुरुज ढासळला की गेला किल्ला. बरोबर. आता ही आपण हा ही हार ही भिंत सरळ त्या सज्जा कुठेकडे जाते.
बरोबर कालीबुरुजापासून चालू होते ते सज्जाकोटीपर्यंत, सज्जाकोटीहून पुसाटी बुरुज तो म्हणजे आता तो चार दरवाजाचा रस्ता तिकडे पुढे भेटते खाली खाली आता याच्या खाली तो रेडेघाट मार्ग आहे आपण रस्ता जाणार पुढे जाणार तो खालूनच आहे चालू ओके जाऊया आपण त्याकडे मित्रांनो अनसीन पन्हाळा दाखवायचा प्लॅन केला आहे मी म्हणजे अगदी निर्मनुष्य जागा आणि आम्ही दोघं पावनगड खूप जबरदस्त आहे हां तो रस्ता दिस बहुतेक तर आपण पन्हाळगड वरती येताना वाघबी सोडलं की पुढे येताना एक आपला झेंडा दिसतो बुरुजावरती आपल्याला वाटतं पन्हाळगडच आला नाही हा फसवा किल्ला आहे शिवाजीराजांनी मुद्दाम निर्माण केलेला आहे कारण या गडावरती हल्ले व्हायचे ते पूर्वेकडून त्यांना पन्हाळगड समजून पावनगडावरती हल्ला व्हायचा आणि पन्हाळगड शाबूत राहायचा तोपर्यंत तिथं जागृत राहायचे सैनिक बरोबर सगळे फार मोशीत झाले तिकडे या बाजूला पूर्ण गर्द झाड आहे टोटल जंगल दिवसाही कोणी जाऊ जात नाही आतमध्ये आता शिकारीला जाणार देखील घाबरतात तो मार्ग असणार ठीक ना नाही बुजले खंदक असणार खंदक असणार तर प्लेनच आहे एकदम खाली प्लेन आहे वनस्पतीचं नाव आहे रामेठा आपल्या अगदी कोल्हापूर भाषेत म्हणजे दातपडी म्हणायची हां याचं वैशिष्ट्य हां आपण आता बाबीच्या किंवा लिंबाच्या काठीने दात घासतो याने जर दात घासले तर एक अर्ध्या तासात सगळी बत्तीशी हातामध्ये बापरे म्हणजे जर चुकून जरी या वनस्पतीचा जर उपयोग केला तर आपले दात पूर्ण निघून पडू शकतात वनस्पतीची माहिती असणे खूप गरजेचं आहे सर आणि आपल्या शाळेमध्ये खजिना आहे खजिना आहे खरंच आहे हा हा खरोखर आपल्या महाराष्ट्र लोकांना चांगलं आहे शाळेतही भेटला आहे पण नाही जाणच नाही लोकांना हां त्याची जपणूक कर जपणूक नाही त्याची आयताकृती कमान वीर आहे ना आयताकृती जरास निघा राखली होते पाणी मोटर लावली की खाली पाणी उपसा पाहिजे हां पाणी उपसा झाला ना त्याचं सर्किल मशीन चालू होतंय ना इकडं पुढं किती अशी पुढं आहे का ती पुढं ओपन आहे होय असं लहा पुढे चौक पायऱ्या उतरायला बरोबर अच्छा म्हणजे ते पुढे जाऊन विहिरीत उतरते का पुढं म्हणजे त्या खाली जायचं उतरून ते पाणी वरती आले भरून टोटली अननोन प्लेस आहे कारण या बाजूला कोणीही येत नाही बघायला आता आपण एका ठिकाणी जाणार आहे का बुरुज बघणार आहे तिथं पुढं पण एक बुरुज आहे हे एक समोर आहे तर
तर पन्हाळ तशी झाडी भरपूर आहे, गर्द झाडे आहे तशी. म्हणजे इतकं लॉजिंग वगैरे होऊन सुद्धा झाडं आहेत. दरवाजा इकडे कसला आहे काय? तो टेहाणीचाच आहे. आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मला नवा इतिहास सुद्धा माहिती पडला आहे. तरी म्हणजे थोडस लांब असल्यामुळे ही जरा असं शाबूत राहिले काय का असत ना, सैन्यांची बसायची जागा म्हणजे आरामाची जागा म्हणायची.